सांगली शहर पोलिसांचा वर्चस्ववाद उफाळून आला असून दोन पोलिसांच्या गटामध्ये झालेल्या हाणामारीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांच्या दरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणाची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल किरण पुजारी व त्यांचे वडील राजाराम पुजारी या पिता पुत्रांना सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर यातील फिर्यादी अरुण हातळगी हा गंभीर जखमी असल्याने त्यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे तसेच जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीचे पोलीस संतोष पाटील सचिन डोंगरे महेश नाईक स्वप्नील उर्फ गोट्या कोलब व मधील दत्ता झांबरे राहणार सर्व सांगली यांना रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेण्याचे काम सुरू होते सोमवारी मध्यरात्री अचानक घडलेल्या या घटनेमुळे उदगावसह जयसिंगपूर सांगली परिसरात पोलिसांच्या कार्याचा पंचनामा झाला असून गेल्या वर्ष दीड वर्षात उदगाव परिसरात अनेक गुन्हे घडलेले आहेत मात्र खाकीच्या दबावाखाली दबले गेलेत अशी चर्चा मात्र सांगली कोल्हापूर मार्गावर सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती या घटनेची माहिती समजताच शिरोळा तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांनी हजर घटनेची माहिती घेतली